नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं स्वागत. आपल्या परिसरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा जलद आढावा घेऊयात संवाद सुपरफास्ट. पहिलीच बातमी अतिशय धक्का देणारी. एटीएसचे माजी प्रमुख हिमांशु रॉय यांनी आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. हाडांचा कॅन्सर झाल्यानं गेल्या 2 वर्षांपासून ते वैद्यकीय रजेवर होते. आजाराने कंटाळूनच त्यांनी हे धक्कादायक पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. हिमांशु रॉय यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांना तात्काळ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दल हादरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्य सरकारच्या दूध खरेदी सक्ती विरोधात दूध उत्पादक आणि प्रक्रिया संघ उच्च न्यायालयात धाव घेणार आहे. तसेच दूध भुकटीचं अनुदान ही केवळ 1 महिन्यासाठीच असल्यानं त्याचा फायदा होणार नाही असा दावा दूध उत्पादकांनी केलाय. त्याचसोबत शेतकऱ्यांना दूध खरेदी दर प्रति लिटर 27 रुपये द्यावा अशी मागणी होत आहे. जामखेड दुहेरी हत्याकांडातील आरोपींच्या पोलीस कोठडीत 15 मे पर्यंतची वाढ करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात आणि राकेश राळेभात यांची हत्या करण्यात आली होती. यातील मुख्य सूत्रधार उल्हास माने, मुख्य आरोपी गोविंद दत्ता गायकवाड आणि विजय आसाराम सावंत यांची 10 मे रोजी पोलीस कोठडी संपली होती. त्यानंतर या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 15 मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेत वापरल्या गेलेल्या पिस्तूल, त्यांच्या गोळ्या आणि फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सरकारी वकिलांनीच कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. जुन्नर शहरात तब्बल 46,000 रुपयांचं 460 किलो गोमांस जुन्नर पोलिसांना सापडलंय. जुन्नर मधील माई मोहल्ला येथे नाल्याजवळ उभारलेल्या तात्पुरत्या पत्र्याच्या शेडमध्ये हे गोमांस आढळून आले. याबाबत पोलिसांनी गोवंश कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय. जुन्नर मध्ये असे अनेक अवैध कत्तलखाने सुरू असल्याचं तिथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. अशा शेडमध्ये रात्रीच्या वेळी जनावरांची कत्तल केली जाते आणि ती बाहेरगावी पाठवली जाते अशी माहितीही मिळते. त्यामुळे यावर ठोस उपाय करण्याची मागणी सध्या जुन्नरवासी करत आहेत. आपण रस्त्यावर वाढदिवस अथवा अभिनंदनाचे होर्डिंग किंवा फ्लेक्स पाहतो, मात्र शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील फलके मळ्यात सापडलेल्या अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी रांजणगाव पोलिसांनी कारेगावमध्ये चक्क फ्लेक्स लावलेत. हातपाय बांधलेल्या अवस्थेत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलेल्या या मृतदेहाचा खून झाल्याचा संशय आहे. मात्र अद्याप त्याची ओळख न पटल्याने तपासाला दिशाच मिळत नाही आहे. त्यामुळे फ्लेक्स खुनाचा तपास करण्यासाठी उपयोगी पडतील अशी आशा पोलिसांना वाटते. तसेच मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य केल्यास त्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येईल असंही पोलिसांनी सांगितलं आहे. केडगाव येथे शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडानंतर घडलेल्या दगडफेक प्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेनेचे नगरसेवक योगीराज गाडे, सचिन जाधव यांच्यासह 17 जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. केडगाव येथे शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर संतप्त जमावाने तुफान दगडफेक केली होती. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह 600 जणांविरुद्ध आतापर्यंत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शिक्रापूरच्या वडू खुर्दमध्ये बिबट्याचा वावर असल्याचं पाहायला मिळतंय आणि या बिबट्याने परिसरातील अनेक जनावरही फस्त केली आहेत. त्यामुळे वनविभागाने तातडीनं पिंजरे लावण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्या फिरताना अनेकांनी पाहिल्याचं गावकरी म्हणतायत. त्यामुळे गावातील लोकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. नवीन वीज जोड मंजूर करण्यासाठी लाच घेताना भोसरीत एक सहायक अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अडकलाय. राज्य विद्युत वितरण कंपनीतील भोसरी शाखेतील रोहित अशोक डामसे आणि एकाला यात अटक करण्यात आली आहे. 3-फेज वीज कनेक्शन देण्यासाठी त्या अभियंत्यानं 35,000ची लाच मागितली होती. या प्रकरणी तक्रार केल्यानंतर या लाचेतील पहिला हप्ता 10,000 रुपये घेताना सापळा रचून अभियंत्याला रंगेहात पकडण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तापमान आणि उन्हानं हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना काल संध्याकाळच्या पावसानं थोडा दिलासा मिळालाय. गुरुवारी सायंकाळी कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय. यामध्ये झाडांच्या फांद्या पडल्यानं आणि वाऱ्यामुळे पत्रे उडून गेल्यानं काहींचं नुकसान झालंय. त्याचसोबत अचानक पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली, तसंच जनजीवनही विस्कळीत झालंय. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही साठी महाराष्ट्रातील विविध भागात प्रतिनिधी नेमले आहेत. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, हवेली, आंबेगाव, मंचर, जुन्नर, हडपसर, पिंपरी आणि भोसरी या भागात संवाद लाईव्ह टीव्ही साठी प्रतिनिधी नेमले आहेत. पत्रकारिता क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. इच्छुकांनी आजच संपर्क साधा. मोबाईल क्रमांक 9665992992. संवाद लाइव टीवी, आपला विश्वास, आपलं चॅनल.